चमोदय गुरुजनवर व इथे जमलेल्या माझ्या सर्व बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशामधील कटक या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ व त्यांच्या आईचे नाव प्रभावती होते. त्यांना भारतीय लोक नेताजी असे म्हणत त्यांनी दिलेला जयंतचा नारा आज भारताचा नारा बनला आहे. त्यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्राचे नाव स्वराज्य असे होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली. ते स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासपर्यंत रडले. 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजी विमान अपघातात मरण पावले. या निधनामुळे माझे कोटी कोटी प्रणाम. जय जय भारत. वंदे मातरम.